गणपती बाप्पा आणि एक हुशार मुलगी। खूप जुनी गोष्ट आहे। एक लहान मुलगी आणि तिची आई गणपतीच्या देवळाजवळ राहत होते। ती मुलगी गणपती बाप्पाची भक्त होती। ती रोज देवळात जाऊन प्रार्थना करत असे। गणेश उत्सव जवळ आलाय। त्या दिवसात किती मजा येते। किती तरी प्रकारचे गोडधोड, नवीन कपडे, फटाके, नाच गाणी। वा, या वेळी पण खूप मजा येणार। गणेश उत्सवाच्या दिवशी सकाळी, आई मी बाहेर जाऊ का? आता नको, खूप काम आहेत। मुलीनं सगळी भांडी घासून काढली। थोड्या वेळाने, आई मी भांडी घासली, आता मी बाहेर जाऊ का? अगं, अंगण झाडायचं बाकी आहे। मुलीनं ताबडतोब अंगण झाडून काढलं। ए आई, मी अंगण साफ केलं, आता तरी जाऊ दे ना। बरं बाई, जा। हे दोन लाडू आहेत। आधी देवळात जाऊन बाप्पाला नैवेद्य दाखव आणि मग त्यातला एक लाडू तू खा आणि मग तुला हवं तिथे जा। मुलगी धावत देवळात गेली। तिने बाप्पाला नमस्कार करून नैवेद्य दाखवला। ए बाप्पा, लवकर हा लाडू खाऊन टाक, मग मी मजा करायला मोकळी, असं म्हणून तिनं आपला लाडू खायला सुरुवात केली। ए बाप्पा, तू कुठे आहेस? लवकर हा लाडू संप, मला बाहेर जायचं आहे। पण मूर्तीने लाडू काही उचलला नाही। आता ती मुलगी रडू लागली। काही वेळात उत्सव संपले। तू लाडू का खात नाहीस? पण लाडू तिथेच होता। संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, उत्सवही संपला। आता तर रात्र झाली। जोपर्यंत तू हा लाडू खात नाही, मी इथून कुठेही जाऊ शकत नाही, आणि आई रागवेल ते वेगळंच। बाप्पा मुलीसमोर प्रकट झाले। रडू नकोस। ओ, तू आलास? एवढा वेळ का लावलास? हा घे तुझा लाडू। मला माफ कर। बाप्पांनी आनंदाने लाडू खाल्ला। वा, काय मस्त लाडू होता। चल, आता मी परत जातो आणि तू पण तुझ्या घरी जा। नाही, मी आता घरी जाणार नाही। आज तुझ्यामुळे मला मजा करता आली नाही। बर बाई, मला माफ कर। मी तुला एक वरदान देतो। सांग, काय पाहिजे तुला? एक जुनी म्हण आहे, असा वर मागा की तुमच्या तीन पिढ्यांना त्याचा लाभ होईल। हुशार आहेस, पण तू हे कसं साध्य करणार? माझी इच्छा आहे की माझ्या नातवाने महालाच्या बागेत बसून सोन्याच्या भांड्यातून फळं खावी, जिथे मी आणि माझा पती आमच्या 7 मुलं आणि सुनांबरोबर इतर नातवंडांना खेळताना बघू। हुशार मुली, तू खरंच एखाद्याला 2-4 गोष्टी शिकवू शकतेस। जशी तुझी इच्छा। तुला खूप धन, संपत्ती, प्रेमळ नवरा आणि उद्दंड आयुष्य मिळेल। हे बोलून बाप्पा निघून गेले। जशी वर्ष गेली, ती लहान मुलगी सुंदर युवती झाली। तिचं लग्न एका चांगल्या कुटुंबात झालं। तिने आपले जीवन आपल्या पूर्ण परिवारासोबत आनंदात घालवले। द क्लेव्हर लिटल गर्ल। लॉन्ग टाइम अगो, अ लिटल गर्ल अँड हर मदर लिव्ड नियर अ गणेशा टेम्पल। द लिटल गर्ल वॉज अ डिवोटी ऑफ लॉर्ड गणेशा ऑल हर लाईफ अँड शी यूज टू विजिट द टेम्पल every day to pray to him. The Ganesha festival will be coming soon. The festival days will be wonderful.
There will be sweets, lights, crackers, music, new clothes, and all sorts of wonderful things. On the morning of the great festival, oh mother, may I go? Not now. There is a lot of work to be done. The girl started washing the plates and the bowls. After about an hour, I have washed the plates and the bowls. I've also swept the floor. Now may I go? You haven't swept the yard yet. The little girl quickly swept the yard clean. I've swept the yard. Now can I go? Yes. And here are two laddus. One for you and one for Ganesha. First go to the temple and make your offering. Eat your laddu after that and then go wherever you want. The little girl ran to the temple. She prayed and placed one laddu before the statue of Ganesha. Please Lord, eat up quickly. I've already missed half the fun. Slowly eating her laddu, she sat before the statue and waited. Please hurry up. There are lots of things going on. But I have to wait till you eat this laddu. Statue showed no signs of taking the laddu. Big fat tears swelled up in the little girl's eyes. In a little while, the celebrations would be over and everyone would be gone. Oh, please eat your laddu. But the laddu remained where it was. The sun sank slowly into the west. The happy voices faded and the music died away. I've missed everything. I can't even go home before you eat. And if I'm late, mother will scold me. Lord Ganesha appeared surrounded by a soft glowing light. Don't cry, my child. Oh, at last you are here. Here is your laddu. What took you so long? I'm sorry. Ganesha ate the laddu. Wow, so tasty. Delicious. You can go now and let me go too. No, I won't. I have missed all the fun because of you. Sorry. I will give you a boon to compensate. There's an old saying, when asking for a boon, ask for one that will last into 3 generations. Ha! Smart little girl. And how will you achieve that? Okay, I want to see my grandson eating out of a golden bowl in the garden of a palace, where I'm sitting surrounded by my husband, 7 sons and 7 daughters-in-law, and watching the other grandchildren playing. You clever little child. You can teach the wise men a thing or two. So it shall be. You will have health, wealth, a loving family, and a long life. Lord Ganesha blessed her and disappeared. Many years passed. The little girl grew up into a charming young woman. She married a handsome man who was very wealthy. She lived a long and happy life surrounded by her children and grandchildren. Friends, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हाँ, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.